कोरोना काळातील सकारात्मक कामगिरी अमरावतीमध्ये मध्ये संचार बंदी तरुणीनं वारली पेंटिंगमधून भिंतीवर रामायण साकारले कोरोना काळात सर्वत्र नकारात्मक वातावरण तयार झालेलं असताना काही सकारात्मक गोष्टी मनाला ताजेपणा देऊन जात आहेत अशातच अमरावतीच्या भाग्यश्री पटवर्धन यांनीही असाच एक प्रयोग केलाय संचारबंदी आणि लॉकडाऊनचा सदुपयोग करत घराच्या संरक्षण भिंतींवर वारली चित्रकलेच्या माध्यमातून संपूर्ण रामायणच चितारले सोबतच हिंदू धर्मातील सर्व सणांमध्ये उपयोगी पडणारे सर्व साहित्य या पेंटिंगमध्ये साकारण्यात आले पंधरा दिवसांचा कालावधी याला लागला असल्याचं सांगण्यात येत आहे व्यवसायानं ट्रॅव्हल फोटोग्राफर असलेल्या बागेश्री पटवर्धन यांनी कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद असल्यानं मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याचा निर्णय घेतला ट्रॅव्हल फोटोग्राफर आणि कमर्शियल आर्टिस्ट असलेल्या भाग्यश्री यांनी काहीतरी सकारात्मक करण्याच्या उद्देशानं घराच्या संरक्षण भिंतींवर रामायण साकारण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी संरक्षण भिंतींवर रंगरंगोटी केली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नमस्कार मी भाग्यश्री विनायक पटवर्धन अमरावती इथे राहते मी लॉकडाऊन अमरावतीत मार्चपासून कडक लॉकडाऊन सुरू झाला होतं कोरोनाची दुसरी वेव आली असं मला म्हणजे सगळ्यांना लक्षात आलं असल्यामुळे लॉकडाऊन इथे कडक केला होता पंधरा दिवसांचा मग पुन्हा ही वर्ष पण असंच त्रासात आणि सॅड न्यूज बघत करण्यापेक्षा मी असा विचार केला की थोडंसं स्वतःचं मन पॉझिटिव्ह करायला पाहिजे म्हणून मग मी माझी कला म्हणजे वारली पेंटिंग करायचा प्रय निर्णय घेतला आणि त्यात पण हिंदू धर्माशी रिलेटेड जे सण म्हणजे आहेत ते मी हिंदू धर्माशी रिलेटेड गोष्टी ज्या आहेत त्या मी वारली पेंटिंग थ्रू करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात पण रामायण हा माझा जिवाळ्याचा विषय लहानपणापासूनच मी रामायण ऐकत वाचत पाहत आली आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की रामायण आपण इझिली करू शकू वारली पेंटिंग थ्रू नेहमीच वारली पेंटिंग न करता रामायण मी भिंतीवर पेंट केलं आणि त्याचबरोबर मी त्याच्यात दशावतार चैत्रांगण हे दोन्ही रेखाटले आहेत तर दशावतारमध्ये विष्णूचे सगळे दहाही अवतार हे आजकालच्या लोकांना म्हणजे मुलांना लहान फारशा माहिती नसतात सो so, मी विचार केला की आपण ते पण त्यात ड्रॉ करू आणि चैत्रांगण म्हणजे आपल्या वर्षभरात येणारे जे सण असतात त्या सगळ्यांचे एक एक सिंबल्स असतात त्याच्यामध्ये सो ते, ते so, पण मी ड्रॉ केले आणि रामायणामध्ये राम जन्मापासनं तर रामरावण युद्धापर्यंत मी सगळे जे प्रसंग आहेत ते वारली थ्रू दर्शवले आहेत Uh, मला हे सगळं करायला मला ॲक् मला वाटतं पंधरा ते वीस दिवस लागले आणि रोज संध्याकाळी मी एक दोन अडीच तास ते कंटिन्यू करायची तेव्हा कुठे ते, ते पंधरा ला वीस दिवस झालं म्हणजे ॲक्च्युली भिंतीला पांढरा मागचा बॅकग्राऊंडचा रंग देण्यापासून तर पूर्ण वारली पेंटिंग करण्यापर्यंत सगळं मीच केलं आहे आणि माझ्या भावानी पण मागचं पेंट करण्यात मदत केली पण तेवढा वेळ लागला त्याला पंधरा ते वीस दिवस लागला तर अनायसी आमच्या घराच्या भिंती पांढऱ्या असल्यामुळे मी विचार केला आहे तो पण बघूया आता म्हणजे मी आता एक वाईल्ड लाईफशी रिलेटेड थोडं पेंटिंग करायला सुरवात केली आहे जे भारतातले पशु पक्षी पक्षी स्पेसिफिकली ते आणि भारतीय वृक्ष त्या दोघांचा संगम करून मी पेंट म्हणजे चित्र काढते त्याचं एक